नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं Adobe Illustrator एडवांस कोर्स मध्ये। सो आजचा जो लेक्चर आहे हा महत्त्वाचा आहे। तसे तर पूर्ण लेक्चर्स आपले महत्त्वाचे आहेत, तो काही प्रॉब्लेम नाही, पण आजचं ते स्पेसिफिक का महत्त्वाचं आहे की इथे तुम्हाला जे काही फॉन्ट्स एडवांस फॉन्ट्स जे आहेत ते कोणते फॉन्ट कधी यूज करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कॅलिओग्राफी फॉन्ट हवेत, इंग्लिश असतील मराठी असतील, या दोन्ही फॅक्टरमध्ये दोन्ही टाईप्समध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की पर्टिक्युलर तुम्हाला जो टेक्स्ट आहे तो फॉन्ट जो आहे तो कॅलिओग्राफीमध्ये कुठनं तुम्हाला मिळणार आहेत जे कॅलिओग्राफी फॉन्ट आहेत। सेकंड थिंग, जो काही टेक्स्ट तुम्ही पॅरेग्राफ मोठा मोठा पॅरेग्राफ तुम्हाला जर कॉपी पेस्ट करायचा असेल Adobe Illustrator-मध्ये पर्टिक्युलर टेक्स्ट, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या क्लायंटने टेक्स्ट व्हॉट्सअप केला आहे, ठीक आहे, तो जो व्हॉट्सअप केलेला जो टेक्स्ट आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे डायरेक्ट कॉपी पेस्ट करून। सो याच्यासाठी थोडंसं आपण सपोर्ट फोटोशॉपचाही घेणार आहोत। आय होप तुम्ही फोटोशॉप जे आहे तर ते ॲडव्हान्स पद्धतीने शिकलं असाल। त्यामध्येही लेक्चर्स दोन तीन लेक्चर्स आहेत टेक्स्ट टूलवरती जिथे मी मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की पर्टिक्युलर कॉपी पेस्ट टेक्स्ट कशा पद्धतीने करू शकतं। सो ते जे आहे त्याचा यूज आपण इलस्ट्रेटरमध्ये करणार आहोत। या लेसनमध्ये पूर्ण गोष्टी ज्या आहेत ह्या इनडेप्थ आहेत, ओके। सो बघूयात आपण Adobe Illustrator-मध्ये तुम्ही मराठी कॅलिओग्राफी कशा पद्धतीने करू शकता। सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत Adobe Illustrator-मध्ये आणि आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्समध्ये फॉन्ट्स, ते इंग्लिश असतील आणि आपल्या मराठी बांधवांसाठी मराठीही असतील। जे काही आपले स्टुडंट मराठी भाषेसाठी फॉन्ट Adobe Illustrator शिकतायत त्यांना कॅलिओग्राफी रिलेटेड फॉन्ट्स हवे आहेत। सो तेही फॉन्ट तुम्हाला कुठे मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळणार आहेत, तेही तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये। आय होप हा जो व्हिडिओ आहे हा खूप प्रचंड मोठा होऊ शकतो, पण याच्यामध्ये व्हॅल्यूही तेवढी आहे, त्याची किंमतही तेवढी आहे ह्या व्हिडिओची। कारण की तुम्हाला जर कॅलिओग्राफी प्रॉपर करायची असेल तर हा व्हिडिओ इनडेप्थ अजिबात स्किप करू नका। आणि सेकंड थिंग, तुम्ही लिहून घ्या प्रत्येक गोष्ट, ठीक आहे। सो आता सर्वप्रथम आपण फॉन्ट बघूयात की तुम्हाला फॉन्ट्स कुठे मिळणार आहेत। सिंपल तुम्हाला जायचं कोणत्याही क्रोम ब्राउझरवरती आणि इथे द फॉन्ट म्हणून एक वेबसाईट आहे, पर्सनली मीही तीच यूज करतो कारण इथे प्रचंड लाखो फॉन्ट्स तुम्हाला मिळतात जे की फ्रीमध्ये आहेत। सी लुक ॲट दिस, हे टाईप्स आहेत फॉन्ट्सचे, तुम्हाला ज्या टाईपमध्ये फॉन्ट्स हवे आहेत ते फॉन्ट्स तुम्हाला इथे यूज करायचे आहेत। इथनं सिम्पल डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली डाउनलोड ते होणार आहे। त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल डाउनलोड करून दाखवतो, हा जो फॉन्ट आहे हा मला हवा आहे, सो मी सिम्पल डाउनलोड करतो आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मी त्याला लोकेशनवरती सेव्ह करतो आहे, दॅट्स इट। आणि इथे क्लिक करून शो इन फोल्डर म्हणतो आहे, राईट क्लिक करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणायचं आहे तुम्हाला, दॅट्स इट। आणि लुक ॲट हिअर, इथे जेवढे काही फॉन्ट्स आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, शिफ्ट प्रेस करून केलं आहे मी हा सिलेक्ट फर्स्ट अँड दॅन मला हा जो आहे हा हवा आहे, त्याच्यासाठी मी शिफ्ट प्रेस करून क्लिक केलं आहे, दॅट्स इट, ओके। सो त्याच्यावरती राईट क्लिक केलं आहे आणि इन्स्टॉल म्हणायचं आहे, दॅट्स इट। सॉरी थोडीशी सर्दी झालेली आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या लेक्चर्समध्ये पण, ठीक आहे। सो इन्स्टॉल म्हणायचं आहे तुम्हाला आणि काही सेकंदामध्ये फॉन्ट्स आहेत तर ते इन्स्टॉल झालेले असतील। सो कूल वेटिका हा जो फॉन्ट आहे तुम्हाला इलस्ट्रेटरमध्ये जायचं आहे, सिम्पल टाईप करायचा आहे टेक्स्ट जो काही तुम्हाला असेल, मी जस्ट pk100.in करतो आहे, ठीक आहे, त्याची साईज वाढवतो आहे। आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे लुक ॲट दिस, तो जो फॉन्ट आहे तो तुम्हाला इथे मिळालेला असेल। हाच नाही तर तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट तुम्ही इथनं चूज करा, डाउनलोड करा आणि त्याचा यूज करू शकता, ठीक आहे, कळाली सगळी गोष्ट। आता सेकंड थिंग, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅलिओग्राफी रिलेटेड फॉन्ट्स हवेत,
तुम्हाला परत त्याच वेबसाईटवरती जायचे दा फॉन्टवरती, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर कॅलिओग्राफी, फक्त इंग्लिश कॅलिओग्राफीसाठी हे फॉन्ट्स आहेत. डोंट वरी, मराठीसाठी आहेत, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. सो या फॉन्टचा तुम्हाला यूज करायचा आहे कॅलिओग्राफीसाठी, सेम प्रोसेस आहे, तुम्हाला फक्त डाउनलोड करायचं आहे अँड यू कॅन यूज, दॅट्स इट. ओके, सो हे जे फॉन्ट्स आहेत हे टेक्नो गॉथिक बेसिक स्क्रिप्ट हे जे काही जेवढे काही टाईप्स आहेत हे तुम्हाला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीबद्दल म्हणजे त्या फील्डबद्दल तुम्हाला ते यूज करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे हॉरियर हॉरर म्हणजे जे काही डेंजर असतात, सी ह्या पद्धतीने याचा यूज आपण मूवीज पोस्टरसाठी करू शकतो या फॉन्टचा. ओके, सो तुम्ही ज्यावेळेस मूवीचा एखादा पोस्टर बनवत असाल त्यावेळेसही हे फॉन्ट यूज करायचे आहेत. एखादा हॉरर मूवी असेल, वेस्टर्न असेल, सी डिपेंड आहे तुमच्या सिच्युएशनवरती. सो या पद्धतीने तुम्हाला बेसिकली फॉन्ट जे आहेत अडोब इलस्ट्रेटरमध्ये मिळणार आहेत. जस्ट डाउनलोडिंग प्रोसेस कळली, फॉन्ट याच पद्धतीने यूज करतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक हॉरर एखादा फॉन्ट आवडला आहे, जस्ट हा जो फॉन्ट आहे हा मी डाउनलोड करतोय, ठीक आहे, त्याच लोकेशनला तो जाईल, त्याच्यावरती मी थोडासा वेळ लागेल डाउनलोडिंगला. ठीक आहे, सो शो इन फोल्डर म्हणतोय मी, राईट क्लिक करतोय आणि एक्स्ट्रॅक्ट हियर म्हणतोय. सो हा जो फॉन्ट आहे याच्यावरती मी डबल क्लिक करतोय आणि इथे इन्स्टॉल म्हणतोय. ठीक आहे, काही सेकंदामध्ये इन्स्टॉल होईल. याचं नाव जो आहे तो आहे नाईट कोर, सी एन आय जी एच टी, नाईट कोर. याच्यामध्ये टेक्स्ट होत नाही आहे, मी टेक्स्ट प्रद्युमन, सी लुक ॲट दिस. या पद्धतीनेही तुम्ही त्याचा यूज करू शकता. ठीक आहे, सो मेक शुअर तुम्हाला तुमच्या सिच्युएशननुसार ते फॉन्ट यूज करायचेत. बेसिक्स असतील जे काही असतील, फॉरेन लोक तुम्हाला एखादा फॉरेनचा क्लायंट आवड असेल तर इथं ते फॉन्ट्स त्याला आवडतात. या पद्धतीने आपण पर्टिक्युलर फॉन्टचा यूज करत असतो पर्टिक्युलर ब्रोशरसाठी, मूवीज पोस्टर्ससाठी, लाईक दिस. आणि तुम्ही कॅलिओग्राफीसाठी करू शकता. कॅलिओग्राफीसाठी सिम्पल तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि इथे कॅलिओग्राफीचे फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला यूज करायचे आहेत. ठीक आहे, आता सेकंड थिंग मराठीसाठी. ठीक आहे, आता मराठीसाठी काय करायचं आहे, तुम्हाला सिंपल ए एम एस फॉन्ट म्हणून टाकायचं आहे गुगलवरती. ए एम एस फॉन्ट जस्ट या पद्धतीने. ठीक आहे, तुम्हाला इथे फॉन्ट जे आहेत ते ए एम एस फॉन्ट मिळेल. जर तुम्हाला मिळाला नाही तर आपल्या याच पेजवरती तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक शेअर केलेली असेल, तिथे तुम्हाला ऑलमोस्ट 100+ फॉन्ट ए एम एस फॉन्ट टाईप्स मिळतील, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. सो ते इन्स्टॉल करायचे आहेत. इन्स्टॉलिंग प्रोसेस सगळी सेम आहे, परत परत मी इन्स्टॉल प्रोसेस करत बसत नाही, तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही. सो सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, इथनं ए एम एस फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता क्लॅप्स माझ्या इथे ऑलरेडी आलं आहे. जर तुमच्या याच्यामध्ये नसेल तर इथे टाईपमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि हा जो पॅनल आहे न्यू पॅनल तुमच्या समोर रेडी झालेला असेल. सो इथे आता तुम्हाला एक 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 बघायचं आहे की सिंपल आपण टाईप करूयात अ ग न न न बाणाचं न गणपती 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 त कुठे इथे मेक शुअर तुम्हाला याच पद्धतीने करावं लागेल ना. गणपती बाप्पा
बाप्पा बाप्पा मोर्या। ऍक्च्युली मी हे जे शूट आहे तर शूट जो आहे व्हिडिओज जे आहेत तर ते मी गणपतीच्या सीझनमध्ये करतो आहे, ठीक आहे। सो गणपती बाप्पा मो ओके हे मो नाही आहे, तुम्हाला मेक शुअर हा मो र या य ओके। सो या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर टाईप करायचं आहे आणि मी त्याचं स्पेसिंग कमी करतो आहे, अल्ट प्रेस करू सी आणि त्याचं वर्टिकल स्पेसिंग लाईनमधलं स्पेसिंग मी वाढवतो आहे, ठीक आहे। अँड दॅन मी काय करतो इथनं त्याचा फॉन्ट चेंज करतो आहे, सी लुक ॲट दिस, तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता ओके। सी त्याचा मी कलर जो आहे तो चेंज करतो आहे, सी लुक ॲट दिस गणपती बाप्पा मोर्या, ठीक आहे। सो या पद्धतीने तुम्ही जे कॅलिओग्राफीचे फॉन्ट आहेत मराठी फॉन्ट ते यूज करू शकता। पण आता सेकंड प्रश्न की हे दोन तीन वर्ड आहेत इनफ आहे, पण तुम्हाला जर पूर्ण पॅराग्राफ जर असेल तर जरा अवघड आहे ना, की तुम्हाला पूर्ण पॅराग्राफ जर एक 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 असं जर शोधत बसावं लागलं तर ते थोडंसं अवघड जाईल। सो त्यासाठी एक सिंपल फंड आहे, तुम्हाला त्यासाठी आधी फोटोशॉप शिकावं लागेल। फोटोशॉप मी ओपन करतो आहे, जर तुम्ही फोटोशॉप ॲडव्हान्स शिकला नसाल तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ सिरीजमध्ये एक लेक्चर आहे की याच्यामध्ये फोटोशॉपमध्ये काहीतरी असे सेटिंग्स आहेत, दोन तीन सेटिंग्स आहेत, त्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत। जर तुम्ही फोटोशॉप शिकला नसाल तर आधी फोटोशॉप म्हणजे हे झाल्यानंतर तुम्ही फोटोशॉप शिका, कारण की फोटोशॉप आणि इलस्ट्रेटर हे दोन्ही सॉफ्टवेअर्स आपल्याला तेवढेच गरजेचे आहेत। सी मी काय करतो आहे की एक कोणताही टेक्स्ट जो आहे तो मी एक सिंपल घेतो आहे मराठी टेक्स्ट, तुम्हाला कोर्सवरही शिकवू शकता, ठीक आहे। हा जो मराठी टेक्स्ट आहे तो मी सिंपल कॉपी पेस्ट करतो, इवन तुमच्या व्हॉट्सअपचा करू शकता, जे तुम्ही ऑनलाईन जे काही यूज करत असाल। त्याच्यानंतर सिंपल मी फोटोशॉपमध्ये जातो आहे आणि मी इथे पोपिन्स फॉन्ट यूज करतो आहे, कोणता पोपिन्स, ठीक आहे। डबल क्लिक करून मी फक्त कॉपी पेस्ट करतो आहे अँड लुक ॲट दिस, अल्ट प्रेस करून त्याचं स्पेसिंग जे आहे तर ते मी थोडंसं वाढवतो। हे जे आहे तर ते आयकॉन आहे, दॅट्स वाय ते आयकॉन इथे घेणार नाही फॉन्टमध्ये, ठीक आहे। कोर्सवरती करू शकता। सो मित्रांनो हे जे आहे हे तुम्हाला फोटोशॉप ॲडव्हान्स कोर्समध्ये एक व्हिडिओ आहे की तुम्हाला फोटोशॉपमधल्या ज्या काही टिप्स आहेत, इथे दोन तीन सेटिंग्स आहेत, आता त्या सेटिंग्स भरपूर आहेत, दॅट्स वाय मीही तुम्हाला इथे दाखवू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला अडॉब फोटोशॉप हे शिकावं लागेल ओके। सो मी हा जो टेक्स्ट आहे हा पूर्ण कंट्रोल ए करून कंट्रोल सी करतो, हा छोटा आहे, पण तुम्ही मोठे केवढेही पॅराग्राफ्स जे आहेत ते फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करून या पद्धतीनं अलाईन करायचे, त्यासाठी तुम्हाला फोटोशॉप येणं हे करायचे खरंच गरजेचं आहे, ठीक आहे। सो त्याच्यानंतर मी अडोब इलस्ट्रेटरमध्ये जातो आहे आणि टेक्स्ट टूल सिलेक्ट करून जस्ट क्लिक करतो आणि कंट्रोल व्ही करतो आहे। लुक ॲट दिस गाईज, या पद्धतीने तुम्ही पर्टिक्युलर एखादा टेक्स्ट जो आहे तर तो मराठी भाषेमध्ये कॉपी पेस्ट करू शकता। व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, लिंक्डइन, पिंटरेस्ट, एव्हरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं घ्या, कुठे नाही घ्या, ठीक आहे। किंवा तुम्ही गुगल ट्रान्सलेटरचाही, आणि हो फोटोशॉपच्या सिरीजमध्ये मी तेही सांगितलं की तुम्हाला फोटोशॉप टेक्स्ट जो आहे मराठी टेक्स्ट तो कशा पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता गुगल ट्रान्सलेटरवरती। सो सिंपल आहे, तेही मी सांगून देतो, तुम्हाला इथे गुगल ट्रान्सलेटरवरती जायचं आहे, ठीक आहे, आणि इथे तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आणि इथे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे। सो तुम्ही इथे जर हॅलो जर टाकलं तर लुक ॲट दिस, हे सिंपल कॉपी पेस्ट करायचं आहे फोटोशॉपमध्ये, फोटोशॉपमधनं इलस्ट्रेटरमध्ये, दॅट्स इट, एवढंच आहे।
सो गाइज या पद्धतीने तुम्ही केवढाही पॅराग्राफ अडोब इलस्ट्रेटरमध्ये प्रॉपर टेक्स्ट टाईप करू शकता मराठीमध्ये. अँड दॅन सेकंड थिंग की तुम्हाला एम एस फॉन्ट कुठे मिळणार आहे जर तुम्हाला कॅरिओग्राफी करायचीच आहे, ठीक आहे. सो तो जो फॉन्टची लिंक मी कुठेतरी प्रोव्हाइड करेल माझ्या वेबसाईटवरती किंवा मी तुम्हाला शेअर करेल पर्सनली, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जे आहे तर ॲडव्हान्समध्ये टेक्स्ट आय होप तुम्हाला पूर्णतः कळाला असेल, जे की कॅलिओग्राफी असेल, मराठी टेक्स्ट असेल, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लिअर झाल्या असतील. आय होप तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या क्लिअर झाल्या असतील, की तुम्हाला आता डाऊटच राहिला नसेल की मला मराठी फॉन्ट्स कुठे मिळणार आहेत, मराठी फॉन्टचे टाईप्स किती आहेत, से जे फॉन्ट आहेत ते तुम्ही गुगल फॉन्ट एक यूज करू शकता, डझंट मॅटर. पण एम एस फॉन्ट जे आहेत ते बेसिकली कॅलिओग्राफीसाठी म्हणलेले आहेत, इथे काही स्त्रीलिपी घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक एम एस फॉन्टचे जे सेक्शन असेल तिथे मी डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं असेल, तिथनं तुम्हाला ते ऑप्शन त्याचे फॉन्ट्स आहेत ते डाउनलोड करायचे. सो त्याचा यूज तुम्हाला ॲज अ प्रोजेक्ट बेसवरती ज्यावेळेस प्रोजेक्ट घेणार आहात तिथे तुम्ही कॅलिओग्राफीसाठी त्या फॉन्टचा यूज नक्की करणार आहात. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये क्लिअर झाल्या असतील. इन डेप्थ व्हिडिओ होता, आय होप यू लाईक इट.